सब्सक्राइब कीजिए टेक मराठी एंड हिंदी चैनल को और बेल आइकॉन को दबाइए एजुकेशन और टेक्निक से रिलेटेड वीडियोस सबसे पहले देखने के लिए सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त चारशे मनी अर्थासह तसेच पी डी एफ फाईलसह नमस्कार मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण चारशे महत्त्वपूर्ण म्हणी अर्थासह पाहणार आहोत तसेच या सर्व म्हणींची पी डी एफ फाईल डाउनलोड करण्यासाठी आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहे चला तर मग करूया सुरुवात अन्नछत्री जेवणे वर मिरपूड मागणे म्हणजेच दुसऱ्याकडून आवश्यक ती धर्मार्थ मदत घ्यायची त्याशिवाय आणखीही काही गोष्टी मागून जास्त दाखवणे आडलाहरी गाढवाचे पायधरी म्हणजेच एखाद्या बुद्धिमान माणसाला देखील अडचणीच्या वेळी मूर्ख दुर्जन माणसाची विनवणी करावी लागते अंगावरचे लेणे जन्मभर देणे म्हणजेच दागिन्याकरिता कर्ज करून ठेवायचे आणि ते जन्मभर फेडीत बसायचे असंगाशी संग आणि प्राणाशी गाठ म्हणजेच दुर्जन माणसांशी संगत केल्यास प्रसंगी जीवालाही धोका निर्माण होतो अतिशहाणा त्याचा बैल रिकामा म्हणजेच जो मनुष्य फार शहानपणा करायला जातो त्याचे मुळीच काम होत नाही औशी तूप आणि पाही रूप म्हणजेच अतिशय उतावळेपणाची कृती अति तिथे माती म्हणजेच कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा शेवटी नुकसानकारकच होतो अंगाला सुटली खाज हाताला नाही लाज म्हणजेच गरजवंताला अक्कल नसते असतील शिते तर जमतील भूते म्हणजेच एखाद्या माणसाकडून फायदा होणार असला की त्याच्या भोवती माणसे गोळा होतात अंतकाळापेक्षा मध्यान्न काळ कठीण म्हणजेच मरणाच्या वेदनांपेक्षा भुकेच्या वेदना अधिक दुःखदायक असतात अंधारात केले पण उजेडात आले म्हणजेच कितीही गुप्तपणे एखादी गोष्ट केली तरी ती काही दिवसांनी उजेडात येतेच अक्कल नाही काडीची नाव सहस्रबुद्धे म्हणजेच नाव मोठे लक्षण खोटे अतिपरिचयात अवाज्ञा म्हणजेच जास्त जवळीकता झाल्यास अपमान होऊ शकतो अति झाले अन् आसू आले म्हणजेच एखाद्या गोष्टीचा अतिरेक झाला की ती दुःखदायी ठरते अति झाले गावचे पोट फुगले देवाचे म्हणजेच कृत्य एकाचे त्रास मात्र दुसऱ्यालाच अन्नाचा येते वास कोरीचा घेते घास म्हणजेच अन्न न खाणे पण त्यात मन असणे अघटित वार्ता आणि कोल्हे गेले तीर्था म्हणजेच अशक्य कोटीतील गोष्ट आपापाचा माल गपापा म्हणजेच लोकांचा तळतळाट करून मिळवलेले धन झपाट्याने नष्ट होते अर्थी दान महापुण्य म्हणजेच गरजू माणसाला दान दिल्यामुळे पुण्य मिळते आईची माया अन्पूर जाईल वाया म्हणजेच फार लाड केले तर मुले बिघडतात आधी पोटोबा मग विठोबा म्हणजेच प्रथम पोटाची सोय पाहणे नंतर देवधर्म करणे आपलेच दात आपलेच ओठ म्हणजेच आपल्याच माणसाने चूक केल्यास अडचणीची परिस्थिती निर्माण होते आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास म्हणजेच मुळातच आळशी असणाऱ्या माणसांच्या बाबतीत त्यांच्या आळशी वृत्तीला पोषक अवस्था निर्माण होणे आंधळ्या बहिर्यांची गाठ म्हणजेच एकमेकांना मदत करण्यास असमर्थ असणाऱ्या दोन माणसांची गाठ पडणे आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन डोळे म्हणजेच अपेक्षेपेक्षा जास्त फायदा होणे आपण हसे लोकाला शेंबूड आपल्या नाकाला म्हणजेच ज्या दोषाबद्दल आपण दुसऱ्याला हसतो तो दोष आपल्या अंगी असणे आंधळं दळतं कुत्र पीठ खात, म्हणजेच एकाने काम करावे दुसऱ्याने त्याचा फायदा घ्यावा आयत्या बेळावर नागोबा म्हणजेच एखाद्याने स्वतःकरिता केलेल्या गोष्टीचा आयता फायदा घेण्याची वृत्ती असणे अग अग म्हशी मला कोठेनेशी म्हणजेच चूक स्वतःच करून ती मान्य करावयाची नाही उलट ती चूक दुसऱ्याच्या माथी मारून मोकळे व्हायचे अडली गाय फटके खाय म्हणजेच एखादा माणूस अडचणीत सापडला की त्याला हैराण केले जाते असेल त्या दिवशी दिवाळी नसेल त्या दिवशी शिमगा म्हणजेच अनुकूलता असेल तेव्हा चेन करणे आणि नसेल तेव्हा उपवास करण्याची पाळी येणे अंगठा सुजला म्हणून डोंगरा एवढा होईल का म्हणजेच कोणत्याही गोष्टीला ठराविक मर्यादा असते आपला हात जगन्नाथ म्हणजेच आपली उन्नती आपल्या कर्तृत्वावरच अवलंबून असते अतिखाने मसनात जाणे म्हणजेच अतिखाने नुकसानकारक असते अठरा नखी खेटरे राखी वीस नखी घर राखी म्हणजेच मांजर घराचे तर कुत्रे दाराचे रक्षण करते पडे नी दंडवत घडे म्हणजेच स्वतःची चूक झाकण्याचा प्रयत्न करणे बाई इकडे पुनव बाई तिकडे म्हणजेच एकमेकींच्या अगदी विरुद्ध बाजू अंथरूण पाहून पाय पसरावे म्हणजेच आपली ऐपत वकूब पाहून वागावे अंगापेक्षा बोंगा मोठा म्हणजेच मूळ गोष्टींपेक्षा तिच्या अनुषंगिक गोष्टींचा बडेजाव मोठा असणे आपला तो बाब्या दुसऱ्याचे ते कार्टे म्हणजेच स्वतःच्या बाबतीत असणारे चांगले विचार दुसऱ्याच्या बाबतीत न ठेवण्याची वृत्ती असणे आपली पाठ आपणास दिसत नाही म्हणजेच स्वतःचे दोष स्वतःला दिसत नाहीत आजामेला नातू झाला म्हणजेच एखादे नुकसान झाले असता त्याचवेळी फायद्याची गोष्ट घडणे आत्या बाईला जर मिशा असत्या तर म्हणजेच नेहमी एखाद्या कामात जर तर या शक्यतांचा विचार करणे आपल्याच पुळीवर तूप ओढणे म्हणजेच फक्त स्वतःचाच तेवढा फायदा साधून घेणे आलिया भोगासी असा वेसादर म्हणजेच तक्रार व कुरकुर न करता निर्माण झालेली परिस्थिती स्वीकारणे आवळा देऊन कोहळा काढणे म्हणजेच आपला स्वार्थ साधण्यासाठी एखाद्या व्यक्तीला लहान वस्तू देऊन मोठी वस्तू मिळविणे आपण मेल्या वाचून स्वर्ग दिसत नाही म्हणजेच अनुभवाशिवाय शहानपण नसते आपले नाक कापून दुसऱ्यास अपशुकून म्हणजेच दुसऱ्याचे नुकसान करण्यासाठी प्रथम स्वतःचे नुकसान करून घेणे आधीच तारे त्यात गेले वारे म्हणजेच विचित्र व्यक्तीच्या वर्तनात भर पडणारी घटना घडणे आधीच मरकट तशातही मद्यप्याला म्हणजेच आधीच करामती व त्यात मद्यप्राशन केल्याने अधिकच विचित्र परिस्थिती निर्माण होते अडक्याचे अंबा आणि गोंधळाला रुपये बारा म्हणजेच मुख्य गोष्टीपेक्षा आनुषंगिक गोष्टीचाच खर्च जास्त असणे आग रामेश्वरी बंब सोमेश्वरी म्हणजेच रोग एकीकडे उपाय भलतीकडे आईजीच्या जीवावर जी उदार म्हणजेच दुसऱ्याचा पैसा खर्च करून औदार्य दाखवणे आग खाईल तो कोळसे ओकेल म्हणजेच जशी करणी तसे फळ आठ पुरभये नऊ चौबे म्हणजेच खूप निर्बुद्ध लोकांपेक्षा चार बुद्धिमान पुरेसे आधनातले रडतात व सुपातले हसतात म्हणजेच संकटात असतानाही दुसऱ्याचे दुःख पाहून हसू येते इकडे आड तिकडे विहीर म्हणजेच दोन्ही बाजूंनी सारखीच अडचणीची स्थिती निर्माण होणे इच्छी परा ते येई घरा म्हणजेच आपण जे दुसऱ्याच्या बाबतीत चिंतितो तेच आपल्या वाट्याला येणे इच्छेलेले जर घडले तर भिक्षुकही राजे होते म्हणजेच इच्छेप्रमाणे सारे घडले तर सारेच लोक धनवान झाले असते इन मिन साडेतीन म्हणजेच एखाद्या कारणासाठी अगदी कमीत कमी लोक हजर असणे ईश्वर जन्माला घालतो त्याचे पदरी शेर बांधतो म्हणजेच जन्मास आलेल्याचे पालन पोषण होतेच उथळ पाण्याला खळखळाट फार म्हणजेच अंगी थोडासा गुण असणारा माणूस जास्त बढाही मारतो उंदराला मांजर साक्ष म्हणजेच ज्याचे एखाद्या गोष्टीत हित आहे त्याला त्या गोष्टीबाबत विचारणे व्यर्थ असते किंवा एखादी वाईट कृत्य करत असताना एकमेकांना दुजोरा देणे उचलली जीभ लावली टाळ्याला म्हणजेच दुष्परिणामाचा विचारणं करता बोलणे उतावळा नवरा गुडघ्याला भाषिंग म्हणजेच अतिशय उतावीळपणाचे वर्तन करणे उडता लात बसता बुकी म्हणजेच प्रत्येक कृत्याबद्दल अद्दल घडविण्यासाठी पुन्हा पुन्हा शिक्षा करणे उडत्या पाखराची पिसे मोजणे म्हणजेच अगदी सहज चालता चालता एखाद्या अवघड गोष्टीची परीक्षा करणे उतावळी बावरी म्हाताऱ्याची नवरी म्हणजेच अतिउतावळेपणा नुकसानकारकच असतो उद्योगाचे घरी रिद्धी सिद्धी पाणीभरी म्हणजेच जेथे उद्योग असतो तेथे संपत्ती येते उंबर पिकले आणि नडगीचे डोळे आले म्हणजेच फायद्याची वेळ येणे पण लाभ न घेता येणे पुराचे खुराडे आणि चुलीचे तुंतुणे म्हणजेच अतिशय हालाखीची स्थिती उंदीर गेला लुटी आणल्या दोन मुठी म्हणजेच प्रत्येक मनुष्य आपल्या क्षमतेनुसार काम करतो उकराल माती तर पिकतील मोती म्हणजेच मशागत केल्यास चांगले पीक येते उखडात डोके घातल्यावर मुसळाची भीती कशाला म्हणजेच एखादे कार्य अंगावर घेतल्यानंतर त्यासाठी पडणाऱ्या श्रमांचा विचार करायचा नसतो उचल पत्रावळी म्हणे जेवणारे किती म्हणजेच जे काम करायचे ते सोडून देऊन भलत्याच चौकशा करणे उडाला तर कावळा बुडाला तर बिडूक म्हणजेच एखाद्या गोष्टीची परीक्षा होण्यासाठी काही काळ वाट पाहावी लागते उधारीची पोते सव्वा हात रिते म्हणजेच उधारीने घेतलेला माल नेहमीच कमी भरतो उभारले राजवाडे तिथे आले मनकवडे म्हणजेच श्रीमंती आली की तिच्या मागोमाग हाजीहाजी करणारीही येतातच उभ्याने यावे आणि ओनव्याने जावे म्हणजेच येतेवेळी ताठ मानेने यावे आणि जातेवेळी खाली मान घालून जाणे ऊसाच्या पोटी कापूस म्हणजेच सद्गुणी माणसाच्या पोटी दुर्गुणी संतती ऊस गोड लागला म्हणून मुळासकट खाऊ नये म्हणजेच कोणत्याही चांगल्या गोष्टीचा किंवा चांगलपणाचा प्रमाणाबाहेर फायदा घेऊ नये एका माळेची मनी म्हणजेच सगळीच माणसे सारख्याच स्वभावाची असणे एका हाताने टाळी वाजत नाही म्हणजेच दोघांच्या भांडणात पूर्णपणे एकट्यालाच दोष देता येत नाही एकना धड भाराभर चिंध्या म्हणजेच एकाच वेळी अनेक कामे करायला घेतल्याने सर्वच कामे अर्धवट होण्याची अवस्था ऐकावे जनाचे करावे मनाचे म्हणजेच लोकांचे ऐकून घ्यावे आणि आपल्या मनाला जे योग्य वाटेल ते करावे एकाची जळते दाढी दुसरा त्यावर पेटू पाहतो विडी म्हणजेच दुसऱ्याच्या अडचणींचा विचार न करता त्यातही स्वतःचा फायदा पाहण्याची दृष्टी ठेवणे एकाने गाय मारली म्हणून दुसऱ्याने वासरू मारू नये म्हणजेच दुसऱ्याने केलेल्या मोठ्या वाईट गोष्टींकडे बोट दाखवून आपण केलेल्या वाईट गोष्टींचे समर्थन करू नये एका पिसाने मोर होत नाही म्हणजेच थोड्याशा यशाने हुरळून जाणे एका खांबावर द्वारका म्हणजेच एकाच व्यक्तीवर सर्व जबाबदाऱ्या असणे एक कोल्हा सतरा ठिकाणी व्याला म्हणजेच एका व्यक्तीपासून अनेक ठिकाणी उपद्रव होणे एका कानावर पगडी घरी बाईल उघडी म्हणजेच बाहेर बडे जाव पण घरी दारिद्र्य एका म्यानात दोन तलवारी राहत नाहीत म्हणजेच दोन तेजस्वी माणसे एकत्र गुन्ह्या राहू शकत नाहीत ऐंशी तेथे पंच्याऐंशी म्हणजेच अतिशय उधळेपणाची कृती ऐरावत रत्न थोर त्यासी अंकुशाचा मार म्हणजेच मोठ्या व्यक्तीला यातनाही तेवढ्याच असतात ओळखीचा चोर जीवेनं सोडी म्हणजेच ओळखीचा शत्रू हा अनोळखी शत्रूपेक्षा भयंकर असतो ओठ फुटो किंवा खोकाळ फुटो किंवा शेंडी तुटो की तारंबी तुटो म्हणजेच कोणत्याही परिस्थितीत काम तडीस नेणे ओझे उचल तर म्हणे बाजीराव कोठे म्हणजेच सांगितलेले काम सोडून नसत्या चौकशा करणे औटघटकेचे राज्य म्हणजेच अल्पकाळ टिकणारी गोष्ट करावे तसे भरावे म्हणजेच जशी कृती केली असेल त्याप्रमाणे चांगले वाईट फळ मिळणे कर नाही त्याला डर कशाला म्हणजेच ज्याने काही गुन्हा किंवा वाईट गोष्ट केली नाही त्याने शिक्षा होण्याचे भय कशाला बाळगायचे करीन ते पूर्व म्हणजेच मी करेन ते योग्य मी म्हणेन ते बरोबर अशा रीतीने वागणे करवतीची धार पुढे सरली तरी कापते मागे सरली तरी कापते म्हणजेच काही गोष्टी केल्या तरी नुकसान होते आणि नाही केल्या तरी नुकसान होते करून करून भागला देवध्यानी लागला म्हणजेच भरपूर वाईट कामे करून शेवटी देव पूजेला लागणे दाना तर भील उताना म्हणजेच गरजेपुरते जवळ असले की लोक काम करत नाहीत किंवा कोणाची पर्वा करत नाहीत कधी तुपाशी तर कधी उपाशी म्हणजेच सांसारिक स्थिती नेहमीच सारखी राहत नाही कशात काय नि फाटक्यात पाय म्हणजेच वाईटात आणखी वाईट घडणे काठी मारल्याने पाणी दुभंगत नाही म्हणजेच रक्ताचे नाते तोडू म्हणता तुटत नाही काडी चोर तो माडीचोर म्हणजेच एखाद्या माणसाने क्षुल्लक अपराध केला असेल तर त्याच्या घडलेल्या एखाद्या मोठ्या अपराधाशी संबंध जोडणे काजव्याचा उजेड त्याच्या अंगाभोवती म्हणजेच क्षुद्र गोष्टींचा प्रभावही तेवढ्या पुरताच असतो कागबाई रोड तर म्हणे गावाची ओढ म्हणजेच निरर्थक गोष्टींची काळजी करणे कानातली बुगडी गावात फुगडी म्हणजेच आपल्या जवळच्या थोड्याशा संपत्तीचे मोठे प्रदर्शन करणे कालमेला आणि आज पितर झाला म्हणजेच अतिशय उतावळीपणाची वृत्ती काकडीची चोरी फाशीची शिक्षा म्हणजेच अपराध खूप लहान पण त्याला दिली गेलेली शिक्षा मात्र खूप मोठी असणे काडीची सत्ता आणि लाखाची मत्ता बरोबर होत नाही म्हणजेच जे काम भरपूर पैशाने होत नाही ते थोड्याशा अधिकाराने होते संपत्तीपेक्षा सत्ता महत्वाची ठरते कावीळ झालेल्यास सर्व पिवळे दिसते म्हणजेच पूर्वग्रह दूषित दृष्टी असणे काशीत मल्हारी महात्म्य म्हणजेच नको तेथे नको ती गोष्ट करणे कानामागून आली आणि तिखट झाली म्हणजेच श्रेष्ठापेक्षा कनिष्ठ माणसाने वरचढ ठरणे कामापुरता मामा म्हणजेच आपले काम करून घेईपर्यंत गोड गोड बोलणे कावळा बसला अन फांदी तुटली म्हणजेच परस्परांशी कारणसंबंध नसताना योगायोगाने दोन गोष्टी एकाच वेळी घडणे काखेत कळसा गावाला वळसा म्हणजेच जवळच असलेली वस्तू शोधण्यास दूर जाणे काप गेले नी भोके राहिली म्हणजेच वैभव गेले अन फक्त त्याच्या खुना राहिल्या कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही म्हणजेच क्षुद्र माणसाने केलेल्या दोषारोपाने थोरांचे नुकसान होत नसते काळ आला पण वेळ आली नव्हती म्हणजेच नाश होण्याची वेळ आली असताना थोडक्यात बचावणे कांदा पडला पेवात पिसा हिंडे गावात म्हणजेच चुकीच्या मार्गाने शोध घेण्याचा मूर्खपणा करणे कुंभारणीच्या घरातला किडा कुंभारणीचा म्हणजेच दुसऱ्याच्या स्वाधीन झालेला माणूस आपली मते विसरतो आपल्या ताब्यात आलेल्या वस्तूवर आपलाच हक्क प्रस्थापित करणे कुडी तशी फोडी म्हणजेच देहाप्रमाणे आहार किंवा कुवतीनुसार मिळणे कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ म्हणजेच स्वार्थासाठी केवळ बुद्धीने शत्रूला मदत करून आपल्याच माणसाचे नुकसान करणे केळीला नारळी आणि घर चंद्रमोळी म्हणजेच अत्यंत दारिद्र्याची अवस्था येणे केस उपटल्याने का मढे हलके होते म्हणजेच जेथे मोठ्या उपायांची गरज असते तेथे छोट्या उपायांनी काहीही होत नाही केळी खाता हरकले हिशेब देता चरकले म्हणजेच एखाद्या गोष्टीचा लाभ घेताना गंमत वाटते मात्र पैसे देताना जीव मेटाकुटीस येतो कोळसा उगाळावा तितका काळाच म्हणजेच वाईट गोष्टीबाबत जितकी चर्चा करावी तितकीच ती वाईट ठरते कोल्हा काकडीला राजी म्हणजेच लहान लोक लहान गोष्टींनी खुश होतात कोणाच्या गायी म्हशी आणि कोणाला बशी म्हणजेच चूक एकाची शिक्षा मात्र दुसऱ्यालाच कोठे इंद्राचा ऐरावत कोठे श्याम भट्टाची तट्टानी म्हणजेच महान गोष्टींबरोबर क्षुल्लक गोष्टींची तुलना करणे खऱ्याला मरण नाही म्हणजेच खरे कधीच लपत नाही खर्चणाऱ्याचे खर्चते आणि कोठावळ्याचे पोट दुखते म्हणजेच खर्च करणाऱ्याचा खर्च होतो तो त्याला मान्यही असतो परंतु दुसराच एखादा त्याबद्दल कुरकुर करतो खाऊ जाणे तो पचवू जाणे म्हणजेच एखादे कृत्य धाडसाने करणारा त्याचे परिणाम भोगण्यासही समर्थ असतो खान तशी माती म्हणजेच आईवडिलांप्रमाणे त्यांच्या मुलांचे वर्तन असणे खायला काळ भुईला भार म्हणजेच निरुपयोगी मनुष्य सर्वांनाच भारभूत होतो खाई त्याला खवखवे म्हणजेच जो वाईट काम करतो त्याला मनात धास्ती वाटते खाऊन माजावे टाकून माजू नये म्हणजेच पैशाचा किंवा संपत्तीचा गैरवापर करू नये खोट्याच्या कपाळी गोटा म्हणजेच खोटेपणा किंवा वाईट काम करणाऱ्यांचे नुकसान होते गरज सरो वैद्य मरो म्हणजेच एखाद्या माणसाची आपल्याला गरज असेपर्यंत त्याच्याशी संबंध ठेवणे व गरज संपल्यावर ओळखही न दाखवणे गळ्यात पडले झोंड हसून केले गोड म्हणजेच गळ्यात पडल्यावर वाईट गोष्ट सुद्धा गोड मानून घ्यावी लागते गची बाधा झाली म्हणजेच गर्व चढणे गरजेल तो पडेल काय म्हणजेच केवळ बडबडणाऱ्या माणसाकडून काहीही घडत नाही गरजवंताला अक्कल नसते म्हणजेच गरजेमुळे अडणाऱ्याला दुसऱ्याचे हवे तसे बोलणे व वा वागणे निमूटपणे सहन करावे लागते गर्वाचे घर गर खाली म्हणजेच गर्विष्ठ माणसाची शेवटी फजितीच होते गळ्यातले तुटले ओटीत पडले म्हणजेच नुकसान होता होता टळणे गाढवापुढे वाचली गीता कालचा गोंधळ बरा होता म्हणजेच मूर्खाला कितीही उपदेश केला तरी त्याचा उपयोग होत नसतो गाड्याबरोबर नळ्याची यात्रा म्हणजेच मोठ्यांच्या आश्रयाने लहानांचाही फायदा होणे गाढवाला गुळाची चव काय म्हणजेच ज्याला एखाद्या गोष्टीचा गंध नाही त्याला त्या गोष्टीचे महत्व कळू शकत नाही गावढ्या गावात गाढवीन सवाशीन म्हणजेच जेथे चांगल्यांचा अभाव असतो तेथे टाकाऊ वस्तूस महत्व येते गाढवाच्या पाठीवर गोनी म्हणजेच एखाद्या गोष्टीची फक्त अनुकूलता असून उपयोग नाही तर तिचा फायदा घेता यायला हवा गाढवाने शेत खाल्ले ना पाप ना पुण्य म्हणजेच अयोग्य व्यक्तीला एखादी गोष्ट दिल्याने ती वायाच जाते गावकरी ते रावणाकरी म्हणजेच श्रीमंत व्यक्ती स्वतःच्या बळावर जे करू शकणार नाही ते सामान्य माणसे एकीच्या बळावर करू शकतात गाढवाचा गोंधळ व लाथांचा सुकाळ म्हणजेच मूर्खांच्या गोंधळात एकमेकांवर दोषारोप करण्यात वेळ जातो गायव्याली शिंगी झाली म्हणजेच अघटित घटना घडणे गावजळे नि हनुमान बेंबी चोळे म्हणजेच दुसऱ्याचे नुकसान करून नामानिराळे राहणे गोगल गाय अन पोटात पाय म्हणजेच बाहेरून गरीब दिसणारी पण मनात कपट असणारी व गुप्तपणे खोडसाडपणा करणारी व्यक्ती घरचे झाले थोडे व्याह्याने धाडले घोडे म्हणजेच अडचणीत आणखी भर पडण्याची घटना घडणे घर फिरले म्हणजे घराचे वासीही फिरतात म्हणजेच एखाद्यावर प्रतिकूल परिस्थिती आली म्हणजे सारे त्याच्याशी वाईटपणे वागू लागतात घरोघरी मातीच्याच चुली म्हणजेच एखाद्या बाबतीत सामान्यत सर्वत्र सारखीच परिस्थिती असणे घरनादार देवळी बिराड म्हणजेच शिरावर कोणतीही जबाबदारी नसलेली व्यक्ती घडाई परिस मढाई जास्त म्हणजेच मुख्य गोष्टीपेक्षा अनुषंगिक गोष्टींचा खर्च जास्त असणे घेता दिवाळी देता शिमगा म्हणजेच घ्यायला आनंद वाटतो द्यायच्या वेळी मात्र बोंबा बोंब घोडे कमावते आणि गाढव खाते म्हणजेच एकाने कष्ट करावे व निरुपयोगी व्यक्तीने त्याचा गैरफायदा घ्यावा चवलीची कोंबडी आणि पावली फळनावळ म्हणजेच मुख्य गोष्टीपेक्षा देखभालीचा खर्च जास्त असणे चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे म्हणजेच प्रत्येकाला अनुकूल परिस्थिती येतेच चार जणांची आई बाजेवर जीव जाई म्हणजेच जबाबदारी अनेकांची असेल तर काळजी कोणीच घेत नाही चिंती परा येई घरा म्हणजेच दुसऱ्याचे वाईट चिंतीत राहिले की ते आपल्यावरच उलटते चिखलात दगड टाकला आणि अंगावर शिंतोडा घेतला म्हणजेच स्वतःच्याच हाताने स्वतःची बदनामी करून घेणे चुलीपुढे शिपाई आणि घराबाहेर भागुबाई म्हणजेच घरात तेवढा शूरपणाचा आव आणायचा पण बाहेर मात्र घाबरायचे चोर सोडून संन्याशालाच फाशी म्हणजेच खऱ्या अपराधी माणसाला सोडून निरपराधी माणसाला शिक्षा देणे चोराच्या उलट्या बोंबा म्हणजेच स्वतःच गुन्हा करून दुसऱ्याला दोष देणे चोरावर मोर म्हणजेच एखाद्या गोष्टीच्या बाबतीत दुसऱ्याला वर चढ ठरणे चोरांच्या हातची लंगोटी म्हणजेच ज्याच्याकडून काही मिळण्याची आशा नसते त्याच्याकडून थोडे तरी मिळणे चोराची पावली चोराला ठाऊक म्हणजेच वाईट माणसांनाच वाईट माणसांच्या युक्त्या कळतात चोराच्या मनात चांदणे म्हणजेच वाईट कृत्य करणाऱ्याला आपले कृत्य उघडकीला येईल की काय अशी सतत भीती असते चालत्या गाडीला खीळ म्हणजेच व्यवस्थित चालणाऱ्या कार्यात अडचण निर्माण होणे जशी देनावळ तशी धुनावळ म्हणजेच मिळणाऱ्या मोबदल्याच्या प्रमाणातच काम करणे जलात राहून माशांशी वैर करू नये म्हणजेच ज्यांच्या सहवासात राहावे लागते त्यांच्याशी शत्रुत्व करू नये जळत घर भाड्याने कोण घेणार म्हणजेच नुकसान करणाऱ्या गोष्टीचा स्वीकार कोण करणार बुडत्या बँकेचा पुढल्या तारखेचा चेक कोण घेणार जावे त्यांच्या वंशा तेव्हा कळे म्हणजेच दुसऱ्याच्या स्थितीत आपण जावे तेव्हा तिचे खरे ज्ञान होते जित्या हुळहुळे आणि मेल्या कानवले म्हणजेच जिथेपणी दुर्लक्ष करायचे व मेल्यावर कौतुक करायचे जेवेंतर तुपाशी नाही तर उपाशी म्हणजेच अतिशय दुराग्रहाचे किंवा हटवादीपणाचे वागणे जे न देखे रवी ते देखे कवी म्हणजेच जे सूर्य पाहू शकत नाही ते कवी कल्पनेने पाहू शकतो जो गुळाने मरतो त्याला विष कशास म्हणजेच जेथे गोड बोलून काम होते तेथे जालिम उपायाची गरज नसते ज्या गावाच्या बोरी त्या गावाच्या बाभळी म्हणजेच एकच स्वभाव असलेल्या माणसांनी एकमेकांची वर्मे काढण्यात अर्थ नसतो कारण एकाच ठिकाणचे असल्याने ते एकमेकांना पुरेपूर ओळखतात ज्याच्या हाती ससा तो पारधी म्हणजेच ज्याच्या हाती वस्तू असते त्याला त्याविषयीचे कर्तृत्व बहाल केले जाते म्हणजेच एकाचे कर्तृत्व पण ते दुसऱ्याच्या नावे गाजणे ज्याचे करावे बरे तो म्हणतो माझेच खरे म्हणजेच एखाद्याचे भले करायला जावे तर तो त्या गोष्टीस विरोधच करतो व आपला चेका चालवण्याचा प्रयत्न करतो ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी म्हणजेच जो आपल्यावर उपकार करतो त्या उपकारकर्त्याचे स्मरण करून गुण घाणगावे झाकली मुठ सव्वा लाखाची म्हणजेच व्यंग नेहमी झाकून ठेवावे टाकीचे घाव सोसल्या वाचून देव पण येत नाही म्हणजेच कष्ट सोसल्याशिवाय मोठेपणा येत नाही डोळ्यात केर आणि कानात फुंकर म्हणजेच रोग एका जागी व उपचार दुसऱ्या जागी ढवळ्या शेजारी पवळा बांधला वान नाही पण गुण लागला म्हणजेच वाईट गुण मात्र लवकर लागतात म्हणजेच वाईट माणसाच्या संगतीनं चांगला माणूसही बिघडतो ढेकणाच्या संगे हिराजो भंगला कुसंगे नाडला साधुतैसा म्हणजेच वाईट संगतीचे वाईटच परिणाम असतात तळे राखील तो पाणी चाखील म्हणजेच ज्याच्याकडे एखादे काम सोपवले तो त्याच्यातून काहीतरी फायदा करून घेणारच तरण्याचे कोळसे म्हाताऱ्याला बाळसे म्हणजेच अगदी उलट गुणधर्म दिसणे तट्टाला टुमनी तेजीला इशारत म्हणजेच जी गोष्ट मूर्खाला शिक्षेनेही समजत नाही ती शहाण्याला मात्र फक्त इशाऱ्याने समजते ताका रामायण म्हणजेच एखाद्याकडून आपले काम होईपर्यंत त्याची खुशामत करणे तीन दगडात त्रिभुवन आठवते म्हणजेच संसार केल्यावरच खरे मर्म कळते तीथ आहे तर भट नाही भट आहे तर तीथ नाही म्हणजेच चने आहेत तर दात नाहीत दात आहेत तर चने नाहीत तुकाराम बुवाची मेख म्हणजेच न सुटणारी गोष्ट तू दळ माझे आणि मी दळीन गावच्या पाटलाचे म्हणजेच आपले काम दुसऱ्याने करावे आपण मात्र लष्कराच्या भाकरी भाजाव्यात तेल गेले तूप गेले हाती दुपाटणे आले म्हणजेच मूर्खपणामुळे एकही गोष्ट साध्य न होणे तेरड्याचा रंग तीन दिवस म्हणजेच कोणत्याही गोष्टीचा ताजेपणा किंवा नवलाई अगदी कमी वेळ टिकते तोंड दाबून बुक्यांचा मार म्हणजेच एखाद्याला विनाकारण शिक्षा करणे आणि त्याला त्याबद्दल तक्रार करण्याचा मार्ग मोकळा न ठेवणे तोबऱ्याला पुढे लगामाला पाठीमागे म्हणजेच खायला पुढे आणि कामाला मागे थेंबे थेंबे तळेसाचे म्हणजेच दिसण्यात क्षुल्लक वाटणारा वस्तूंचा संग्रह कालांतराने मोठा संचय होतो थोरा घरचे श्वान सर्वही देती मान म्हणजेच मोठ्या माणसाचा आश्रय हा प्रभावी ठरतो असा आश्रय घेणाऱ्याला कारण नसताना मोठेपणा दिला जातो दगडापेक्षा वीट मऊ म्हणजेच मोठ्या संकटांपेक्षा लहान संकट कमी नुकसानकारक ठरते दसकी लकडी एक काबोजा म्हणजेच प्रत्येकाने थोडा हातभार लावल्यास सर्वांच्या सहकार्याने मोठे काम पूर्ण होते दहा गेले पाच उरले म्हणजेच आयुष्य कमी उरणे दात कोरून पोट भरत नाही म्हणजेच मोठ्या व्यवहारात थोडीशी काटकसर करून काही उपयोग होत नाही दाम करी काम बीवी करी सलाम म्हणजेच पैसे खर्च केले की कोणतेही काम होते दाखविलं सोनं हसे मुलतानं म्हणजेच पैशाचा मोह प्रत्येकालाच असतो पैशाची लालूच दाखविताच कामे पटकन होतात दात आहेत तर चने नाहीत चने आहेत तर दात नाहीत म्हणजेच एक गोष्ट अनुकूल असली तरी तिच्या जोडीला आवश्यक ती गोष्ट अनुकूल नसणे दिलचंगा तो कथोटी मे गंगा म्हणजेच आपले अंतकरण पवित्र असल्यास पवित्र गंगा आपल्याच जवळ असते दिव्या खाली अंधार म्हणजेच मोठ्या माणसात देखील दोष असतो दिल्ली तो बहुत दूर आहे म्हणजेच झालेल्या कामाच्या मानाने खूप साध्य करावयाचे बाकी असणे दिवस बुडाला मजूर उडाला म्हणजेच रोजाने वा मोलाने काम करणारा थोडेच स्वतःचं समजून काम करणार त्याची कामाची वेळ संपते ना संपते तोच तो निघून जाणार डोंगर साजरे म्हणजेच कोणतीही गोष्ट लांबून चांगली दिसते परंतु जवळ गेल्यावर तिचे खरे स्वरूप कळते दुबत्या लाथा गोड म्हणजेच ज्याच्यापासून काही लाभ होतो त्याचा त्रास देखील मनुष्य सहन करतो दुसऱ्याच्या डोळ्यातले कुसळ दिसते पण आपल्या डोळ्यातले मुसळ दिसत नाही म्हणजेच दुसऱ्याचा लहानसा दोष आपल्याला दिसतो पण स्वार्थामुळे स्वतःच्या मोठ्या दोषाकडे लक्ष जात नाही दुधाने तोंड भाजले की ताक पण फुंकून प्यावे लागते म्हणजेच एखाद्या बाबतीत अद्दल घडली की प्रत्येक बाबतीत सावधगिरी बाळगणे दे माय धरणी ठाय म्हणजेच पुरेपुरे होणे देश तसावेश म्हणजेच परिस्थितीप्रमाणे बदलणारे वर्तन देवतारी त्याला कोण मारी म्हणजेच देवाची कृपा असल्यास आपले कोणीही वाईट करू शकत नाही देखल्या देवा दंडवत म्हणजेच सहज दिसले म्हणून चौकशी करणे देखल्या देवा दंडवत म्हणजेच एखादी व्यक्ती सहज भेटली तर खुशाली विचारणे देणे कुसळाचे घेणे मुसळाचे म्हणजेच पैसे कमी आणि काम जास्त दैव देते आणि कर्म नेते म्हणजेच नशिबामुळे उत्कर्ष होतो पण स्वतःच्या कृत्यामुळे नुकसान होते दैव नाही लल्लाटी पाऊस पडतो शेताच्या काठी म्हणजेच नशिबात नसल्यास जवळ आलेली संधी सुद्धा दूर जाते दैव आले द्यायला आणि पदर नाही घ्यायला म्हणजेच नशिबाने मिळणे परंतु घेता न येणे दैव उपाशी राही आणि उद्योग पोट भर खाई म्हणजेच नशिबावर अवलंबून असणारे उपाशी राहतात तर उद्योगी पोट भर खातात दोन मांडवांचा वराडी उपाशी म्हणजेच दोन गोष्टीवर अवलंबून असणाऱ्याचे काम होत नाही दृष्टीआडसृष्टी म्हणजेच आपल्या मागे जे चालते त्याकडे दुर्लक्ष करावे धर्म करता कर्म उभे राहते म्हणजेच एखादी चांगली गोष्ट करत असताना पुष्कळदा त्यातून नको ती निष्पत्ती होते धाऱ्याला बोळा व दरवाजा मोकळा म्हणजेच छोट्या गोष्टीची काळजी घेणे परंतु मोठीकडे दुर्लक्ष करणे धिठाई खाई मिठाई गरीब खाई गचांड्या म्हणजेच गुंड व आडदांड लोकांचे काम होते तर गरीबांना यात करावी लागते नकटीच्या लग्नाला सतराशे विघणे म्हणजेच दोषयुक्त काम करणाऱ्यांच्या मार्गात एकसारख्या अनेक अडचणी येतात नदीचे मूळ आणि ऋषीचे कूळ पाहू नये म्हणजेच नदीचे उगमस्थान व ऋषीचे कूळ पाहू नये कारण त्यात काहीतरी दोष असतोच न करत्याचा वार शनिवार म्हणजेच ज्याला एखादे काम मनातून करायचे नसते तो कोणत्या तरी सबबीवर ते टाळतो नव्याचे नऊ दिवस म्हणजेच कोणत्याही गोष्टीचा नवीनपणा काही काळ टिकून कालांतराने तिचे महत्व नाहीसे होणे नळी फुंकली सोनारे इकडून तिकडे गेले वारे म्हणजेच केलेला उपदेश निष्फळ ठरणे पालथ्या घड्यावर पाणी ओतण्याचा प्रकार किंवा उपदेशाचा शून्य परिणाम होणे नागेश्वराला नागवून सोमेश्वराला वात लावणे म्हणजेच एकाचे लुटून दुसऱ्याला दान करणे नाकापेक्षा मोती जड म्हणजेच मालकापेक्षा नोकर शिरजोर असणे नाव सोनुबाई हाती कथलाचा वाळा म्हणजेच नाव मोठे लक्षण खोटे नाव देवाचे आणि गाव पुजाऱ्याचे म्हणजेच देवाच्या नावाने स्वार्थ जपणे नाक दाबले की तोंड उघडते म्हणजेच एखाद्या माणसाचे वर्म जाणून त्यावर योग्य दिशेने दबाव आणला की सरशी ताबडतोब हवे ते काम करून घेता येते नागव्यापाशी उघडा गेला सारी रात्र हिवाने मेला म्हणजेच आधीच दरिद्री असणाऱ्याकडे मदतीला जाणे नागिन पोसली आणि पोसणाऱ्याला डसली म्हणजेच वाईट गोष्ट जवळ बाळगल्यावर ती कधीना कधी ना कधी उलटतेच नाकापेक्षा मोती जड म्हणजेच मालकापेक्षा नोकराची प्रतिष्ठा वाढणे नाचता येईना अंगण वाकडे म्हणजेच आपल्याला एखादे काम करता येत नसेल तेव्हा आपला कमीपणा लपविण्यासाठी संबंधित गोष्टीत दोष दाखवणे नावडतीचे मीठ आळणी म्हणजेच आपल्या विरोधात असणाऱ्या माणसाने कोणतीही गोष्ट कितीही चांगली केली तरी आपल्याला ती वाईटच दिसते निंदकाचे घर असावे शेजारी म्हणजेच निंदा करणारा माणूस उपयोगी ठरतो त्यामुळे आपले दोष कळतात नेसेन तर पैठणीच नेसेन नाही तर नागवी बसेन म्हणजेच अतिशय हटवादीपणाचे वर्तन करणे पळसाला पाणी तीनच म्हणजेच सर्वत्र सारखीच परिस्थिती असणे पडलेले शेण माती घेऊन उठते म्हणजेच एखाद्या चांगल्या माणसावर काहीतरी ठपका आला आणि त्याने कितीही जरी निवारण केले तरी त्याच्या चारित्र्यावर थोडा का होईना डाग हा पडतोच पदरी पडले पवित्र झाले म्हणजेच कोणतीही गोष्ट एकदा स्वीकारली की तिला नाव ठेवणे उपयोगाचे नसते पायाची वाहन पायीच बरी म्हणजेच मूर्ख माणसाला अधिक सन्मान दिला तर तो शेफारतो पाचामुखी परमेश्वर म्हणजेच बहुसंख्य लोक म्हणतील तेच खरे मानावे पाप आढ्यावर बोंबलते म्हणजेच पाप उघड झाल्याशिवाय राहत नाही पाची बोटे सारखी नसतात म्हणजेच सर्वच माणसे सारख्याच स्वभावाची नसतात पायलीची सामसुम चिपट्याची धामधूम म्हणजेच जेथे मोठे शांत असतात तेथे छोट्यांचा बडेजाव असतो पाण्यामध्ये मासा झोप घेतो कैसा जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे म्हणजेच अनुभव घेतल्याशिवाय शहानपण येत नाही पाहुणे आली आणि म्हतूर लावून गेली म्हणजेच पाहुणे म्हणून येणे आणि नुकसान करून जाणे पी हळद हो गोरी म्हणजेच कोणत्याही बाबतीत उतावळेपणा करणे पुत्र मागण्यास गेली भ्रतार घालवून आली म्हणजेच फायदा होईल म्हणून जाणे परंतु नुकसान होणे पुढच्या ठेच मागचा शहाणा म्हणजेच दुसऱ्याच्या अनुभवावरून मनुष्य काही बोध घेतो व वा सावधपणे वागतो पुढे तिखट मागे पोचट म्हणजेच दिसायला फार मोठे पण प्रत्यक्षात तसे नसणारे पै दक्षिण लक्ष प्रदक्षिणा म्हणजेच पैसा कमी काम जास्त पोटी कस्तुरी वासासाठी फिरे भिरीभिरी म्हणजेच स्वतःजवळच असणारी वस्तू शोधण्यासाठी इतरत्र फिरणे पोर होईना व सवत साहिना म्हणजेच आपल्याकडून होत नाही व दुसऱ्यालाही करू द्यायचे नाही फासा पडेल तो डाव राजा बोलेल तो न्याय म्हणजेच राजाने दिलेला न्याय मनाविरुद्ध असला किंवा चुकीचा असला तरी तो मानावाच लागतो फुले वेचली तिथे गोवऱ्या वेचणे म्हणजेच जेथे सुख भोगले तेथे वाईट दिवस पाहण्याचे नशिबी येणे फुलना फुलाची पाकळी म्हणजेच वास्तविक जितके द्यायला पाहिजे तितके देण्याचे सामर्थ्य नसल्यामुळे त्यापेक्षा पुष्कळ कमी देणे फुटका डोळा काजळाने साजरा करावा म्हणजेच आपल्या अंगचा जो दोष नाहीसा होण्यासारखा नसतो तो झाकता येईल तितकाच झाकावा बडाघर पोकळवासा म्हणजेच दिसण्यास श्रीमंती पण प्रत्यक्षात तिचा अभाव बळी तो कानपिळी म्हणजेच बलवान मनुष्यच इतरांवर सत्ता गाजवितो बकरीचे शेपूट माशाही वारीणा व वा लाजही राखीना म्हणजेच निरुपयोगी गोष्ट बाप से बेटा सवाई म्हणजेच वडिलांपेक्षा मुलगा अधिक कर्तबगार बाप तैसा बेटा म्हणजेच बापाच्या अंगचे गुण मुलात उतरणे बावळी मुद्रा देवळी निद्रा म्हणजेच दिसण्यास बावळत पण व्यवहारात चतुर माणूस बाजारात तुरी भट भटणीला मारी म्हणजेच काल्पनिक गोष्टीवरून भांडण करणे बारक्या फनसाला म्हैस राखण म्हणजेच ज्याच्यापासून धोका आहे त्याच्याकडेच रक्षणाची जबाबदारी सोपविणे बुडत्याला काडीचा आधार म्हणजेच संकटाच्या काळी मिळालेली थोडीशी मदत देखील महत्वाची वाटते बैल गेला अन झोपा केला म्हणजेच एखादी गोष्ट होऊन गेल्यावर तिचे निवारण करण्यासाठी केलेली व्यवस्था व्यर्थ ठरते बोलेल तो करेल काय म्हणजेच केवळ बडबड करणाऱ्याकडून काहीही होऊ शकत नाही बोडकी आली व केस कर झाली म्हणजेच विधवा आली अन लग्न लावून गेली भटाला दिली ओसरी भट हात पायपसरी म्हणजेच एखाद्याला आश्रय दिला तर तो त्यावर समाधान न मानता अधिक गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करतो भरवशाच्या म्हशीला टोनगा म्हणजेच ज्या व्यक्तीवर अतिविश्वास आहे नेमके अशाच व्यक्तीकडून विश्वासघात होणे भीत्या पाठी ब्रह्मराक्षस म्हणजेच भित्री व्यक्ती काही कारण नसताना भीत असणे भिंतीला कान असतात म्हणजेच गुप्त गोष्ट उघड झाल्याशिवाय राहत नाही भीड भिकेची बहीण म्हणजेच उगाच मनात भीती बाळगून आपण एखाद्याला नकार देऊ शकलो नाही तर शेवटी आपणावर भीक मागण्याची पाळी येणे भीक नको पण कुत्रावर म्हणजेच एखाद्याच्या मनात नसेल तर त्याने मदत करू नये परंतु निदान आपल्या कार्यात अडथळा आणू नये अशी स्थिती भागीचे घोडे किंवा मेले म्हणजेच भागीदारीतल्या गोष्टीचा लाभ सर्वच घेतात काळजी मात्र कोणीच घेत नाही मऊ सापडले म्हणून कोपराने खणू नये म्हणजेच कोणाच्याही चांगुलपणाचा गैरफायदा घेऊ नये मनात मांडे पदरात धोंडे म्हणजेच केवळ मोठमोठी मनोराज्य करायचे परंतु प्रत्यक्षात पदरात काहीही पडत नाही अशी स्थिती मनी वसे ते स्वप्नी दिसे म्हणजेच ज्या गोष्टींचा आपणास सतत ध्यास लागलेला असतो ती गोष्ट स्वप्नात दिसणे मनाची नाही पण जनाची तरी असावी म्हणजेच एखादे वाईट कृत्य करताना मनाला काही वाटले नाही तरी जनाला काय वाटेल याचा विचार करावा मन जाणे पाप म्हणजेच आपण केलेले पाप दुसऱ्याला कळाले नाही तरी ज्याचे त्याला ते माहीत असतेच मन राजा मन प्रजा म्हणजेच हुकूम करणारे आपले मनच ते पाळणारेही आपले मनच असते मानकीस बोललं झुनकीस लागलं म्हणजेच एकाला बोलणे अन दुसऱ्याला लागणे मामूजी मेला अन गाव गोळा झाला म्हणजेच क्षुल्लक गोष्टीचा गवगवा करणे मांजरीचे दात तिच्या पिल्लास लागत नाहीत म्हणजेच आई वडिलांचे बोलणे लेकराच्या हिताचेच असते मानेवर गळू आणि पायाला जळू म्हणजेच रोग एकीकडे व पाय भलतीकडे मारुतीचे शेपूट म्हणजेच लांबत जाणारे काम मुंगीला मिळाला गहू कुठे नेऊ आणि कुठे ठेवू म्हणजेच छोट्याशा गोष्टीनेही हुरळून जाणे मुंगीला मुताचा पूर म्हणजेच लहान लोकांना लहान संकटही डोंगरा एवढी वाटते मुलाचे पाय पाळण्यात दिसतात म्हणजेच लहान वयातच व्यक्तीच्या गुणदोषांचे दर्शन होते मूर्ख लोक भांडती वकील घरी बांधती म्हणजेच मूर्खांचे भांडण अन तिसऱ्याचा लाभ म्हशीचे दूध काढताना आधी आचळाला दूध लावावे लागते म्हणजेच फायदा उचलण्यासाठी आधी थोडी खुशामत करावी लागते म्हातारीने कोंबडे लपविले म्हणून उजाडायचे राहत नाही म्हणजेच निसर्ग नियमानुसार ज्या घटना घडायच्या त्या घडतातच मेल्या म्हशीला मनभर दूध म्हणजेच मेल्यावर गुणगान करणे यथा राजा तथा प्रजा म्हणजेच सर्वसामान्य लोक नेहमी मोठ्यांचे किंवा वरिष्ठांचे अनुकरण करतात येरे कुत्र्या खा माझा पाय म्हणजेच आपणहून संकट ओढवून घेणे एरे माझ्या मागल्या कन्या चांगल्या म्हणजेच एखाद्याने केलेला उपदेश ऐकून न घेता पूर्वीप्रमाणेच वागणे या बोटाची थुंकी त्या बोटावर करणे म्हणजेच बनवी करणे रडत राऊत घोड्यावर स्वार म्हणजेच इच्छा नसताना जबाबदारी अंगावर पडणे रात्र थोडी सोंगे फार म्हणजेच कामे भरपूर पण वेळ थोडा असणे रोज मरे त्याला कोन रडे म्हणजेच तीच ती गोष्ट वारंवार होऊ लागली म्हणजे तिच्यातील स्वारस्य नष्ट होते व तिच्याकडे कोणी लक्ष देत नाही रंग जाणे रंगारी म्हणजेच ज्याची विद्या त्यालाच माहीत राईचा पर्वत करणे म्हणजेच मूळ गोष्ट अगदी क्षुल्लक असता तिचा विपर्यास करून सांगणे रामाशिवाय रामायण कृष्णाशिवाय महाभारत म्हणजेच मुख्य गोष्टीचा अभाव राजाचे घोडे आणि खासदार उडे म्हणजेच वस्तू एकाची मिजास दुसऱ्याची लकडी दाखविल्याशिवाय मकडी वळत नाही म्हणजेच धाकाशिवाय शिस्त नाही लष्कराच्या भाकऱ्या भाजणे म्हणजेच बिनफायद्याचा आणि निरर्थक उद्योग करणे लोकासांगे ब्रह्मज्ञान स्वतः मात्र कोरडे पाषाण म्हणजेच लोकांना उपदेश करायचा पण स्वतः मात्र त्याप्रमाणे वागायचे नाही लग्नाला वीस तर वाजंत्रीला तीस म्हणजेच मुख्य कार्यापेक्षा गौण कार्यालाच खर्च अधिक लाज नाही मना कोणी काही मना म्हणजेच निर्लज्ज मनुष्य दुसऱ्याच्या टीकेची परवा करत नाही लग्नाला गेली आणि बारशाला आली म्हणजेच अतिशय उशिराने पोहोचणे लेकी बोले सुने लागे म्हणजेच एकाला उद्देशून पण दुसऱ्याला लागेल असे बोलणे लंकेत सोन्याच्या विटा म्हणजेच दुसरीकडे असलेल्या फायद्याच्या गोष्टीचा आपल्याला उपयोग नसतो वळणाचे पाणी वळणावरच जाणे म्हणजेच निसर्गाच्या नियमाप्रमाणे ज्या गोष्टी घडाव्याच्या त्या घडतच राहणार वराती मागून घोडे म्हणजेच योग्य वेळ निघून गेल्यावर काम करणे वाघ म्हटले तरी खातोच आणि वाघोबा म्हटले तरी खातोच म्हणजेच वाईट व्यक्तीला चांगले म्हटले किंवा वाईट तरी त्रास द्यायचा तो देणारच वाहत्या गंगेत हात धुणे किंवा तापल्या तव्यावर पोळी भाजून घेणे म्हणजेच सर्व साधने अनुकूल असली की होईल तो फायदा करून घेणे वासरात लंगडी गायशहानी म्हणजेच मूर्ख माणसात ज्ञान असणारा श्रेष्ठ ठरतो विचाराची तूट तेथे भाषणाला ऊत म्हणजेच मूर्खांच्या गर्दीत नेहमी नुसती बडबड असते वारा पाहून पाठ फिरविणे म्हणजेच परिस्थिती पाहून वर्तन करणे विशी विद्या तिशी धन म्हणजेच योग्य वेळेत योग्य कामे केली की त्यावरून कर्तृत्वाचा अंदाज बांधता येतो विंचवाचे बिह्हाड पाठीवर म्हणजेच गरजेपुरत्या गोष्टी घेऊन फिरणे विश्वासाने ठेवला घरी चारी सुना गरवार करी म्हणजेच विश्वासघात करणे व्याप तितका संताप म्हणजेच कामाचा पसारा जितका अधिक तितकी जबाबदारी अधिक असते शेजीबाईची कढी धावधाव वाढी म्हणजेच एकाची वस्तू घेऊन दुसऱ्यावर उपकार दाखविणे शेजी देईल काय आणि मन धायेल काय म्हणजेच शेजारणीने एखादा पदार्थ सढळ हाताने करून दिला तरी मनाची तृप्ती होऊ शकत नाही शितावरून भाताची परीक्षा म्हणजेच वस्तूच्या लहान भागावरून त्या संपूर्ण वस्तूची परीक्षा होते शेरास शेर किंवा चोरावर मोर म्हणजेच एकाला दुसरा वर चढ भेटणे शहाण्याला शब्दाचा मार म्हणजेच शहाण्या माणसाला त्याच्या चुकीबाबत शब्दांनी समज दिली तरी ते पुरेसे असते शुद्ध बिजापोटी फळे रसाळ गोमटी म्हणजेच चांगल्याच्या पोटी चांगल्याच गोष्टी येतात संन्याशाच्या लग्नाला शिंडीपासून सुरुवात म्हणजेच एखाद्या गोष्टीचा आरंभ मुळापासून करणे सरड्याची धाव पर्यंतच म्हणजेच प्रत्येकाच्या कामास त्याची शक्ती वा वकूब यांची मर्यादा पडते संग तसा रंग म्हणजेच संगतीप्रमाणे वर्तन असणे सगळेच मुसळ किरात म्हणजेच मुख्य व महत्वाच्या गोष्टींकडेच दुर्लक्ष झाल्याने घेतलेले सर्व परिश्रम वाया जाणे सात हात लाकूड नऊ हात ढलपी म्हणजेच एखादी गोष्ट खूप फुगवून सांगणे साप साप म्हणून भुई धोपटणे म्हणजेच संकट नसताना त्याचा आभास निर्माण करणे सारा गाव मामाचा एक नाही कामाचा म्हणजेच जवळच्या अशा अनेक व्यक्ती असणे पण त्यापैकी कोणाचाच उपयोग न होणे स्नान करून पुण्य घडे तर पाण्यात बेडूक काय थोडे म्हणजेच वरवरच्या अवडंबराने पुण्य मिळत नाही सुरुवातीलाच माशी शिंकली म्हणजेच आरंभालाच अपशकून सांगी तर सांगी म्हणे वडाला वांगी म्हणजेच एकदम अशक्य कोटीतील गोष्टी करणे सुंभ जळाला तरी पीळ जात नाही म्हणजेच वैभव गेले तरी ताठा जात नाही हत्तीच्या दाढीमध्ये मिर्याचा दाना म्हणजेच मोठ्या उपायाची गरज असताना अतिशय छोटा उपाय करणे हृदयाचा उन्हाळा आणि डोळ्यांचा पावसाळा म्हणजेच खोटे अश्रू ढाळणे हत्तीच्या पायी येते आणि मुंगीच्या पायी जाते म्हणजेच आजार संकटे येतात ती लवकर मोठ्या प्रमाणावर येतात पण कमी होताना हळूहळू कमी होतात हत्ती गेला शेपूट राहिले म्हणजेच कामाचा बहुतेक भाग पूर्ण झाला आणि फक्त थोडा शिल्लक राहिला हात फिरे तिथे लक्ष्मी वसे म्हणजेच उद्योगी माणसाच्या घरी संपत्ती नांदते हत्ती बुडतो शेळी ठाव मागते म्हणजेच जेथे भले भले हात टेकतात तेथे लहान बडेजाव दाखवितात हात ओला तर मित्र भला म्हणजेच तुमच्यापासून काही फायदा होत असेल तर लोक तुमचे गोडवे गातात हलवायाच्या घरावर तुळशीपत्र म्हणजेच परस्पर दुसऱ्याची वस्तू तिसऱ्याला देणे किंवा स्वतःला झीज लागून देणे हातचे सोडून पळत्याच्या मागे लागणे म्हणजेच जे आपल्या हातात आहे ते सोडून दुसरे मिळेल या आशेने हातातले सोडण्याची पाळी येणे हाजिर तो वजीर म्हणजेच जो ऐन वेळेला हजर असतो त्याचाच फायदा होतो हातच्या काकणाला आरसा कशाला म्हणजेच स्पष्ट असलेल्या गोष्टीला पुरावा नको हिऱ्या पोटी गार गोटी म्हणजेच चांगल्याच्या पोटी नाठाळ हिरा तो हिरा गार तो गार म्हणजेच गुणी माणसाचे गुण प्रकट झाल्या राहत नाहीत होळी जळाली आणि थंडी पळाली म्हणजेच होळीनंतर थंडी कमी होते स्त्रीच्या मागोमाग ग येतो म्हणजेच संपत्तीबरोबर गर्व येतो गळा नाही सरी सुखे निद्रा करी म्हणजेच जवळ संपत्ती नसेल तर सुखाने झोप येते